नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण सेमिनारसाठी आवार असलेला जो घटक आहे ज्याला आपण जर्नल कार्य असं आपण म्हणतो ते आपल्याला कशा पद्धतीनं लिहावं याचं हे आपण अभ्यासत होतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की पाच प्रकरणं आहेत प्रत्येक प्रकरणावरती एक जर्नल कार्य हे आपल्याला प्रकल्प ओळीमध्ये लिहावयाचं असतं आणि या माध्यमातून नमुना जर्नल कार्य आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये पहिलं जर्नल कार्य आपण अभ्यासलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपण पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा यामध्ये जर्नल कार्यक्रमांक दोन आपल्याला आप अभ्यासावायचं आहे आता हे जर्नल कार्य क्रमांक दोन अभ्यासत असताना यामध्ये पहा मुख्य घटक जो काही आहे पर्यावरणीय प्रदूषण हा आपला दुसरा टॉपिक आहे त्यामधला उपघटक जो काही आहे हवामानामध्ये होत असलेले बदल हवामान बदल हा उपघटक घेऊन आपण जर्नल कार्यचं विश्लेषण आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करा असा एक प्रश्न त्याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी लिहावयाचं आहे आणि याचं विश्लेषण लिहित असताना सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो थोडीशी प्रास्तावना आपण लिहायची हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करताना आपल्याला सांगता येतं की हवामान बदलाचे परिणाम म्हणजे हवामानामध्ये आपण पाहतो की पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि पर्यावरण प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं गेल्या काही वर्षापासून हवामानात मोठे बदल होत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की वातावरणातील बदल एकतर आपल्याला सांगता येतं की नैसर्गिक तरी घडत आहेत किंवा ते बदल मानवनिर्मित तरी आहेत आणि मानवी बदलाच्या माध्यमातून आपण पाहतोय हो की हवामानावरती गंभीर परिणाम होत आहेत दोन हजार पन्नास पर्यंत जगाचे तापमान दीड ते साडेचार डिग्री सेल्सिअस एवढे वाढेल असं आपल्याला सांगता येतं की शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विशिष्ट वायूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून जागतिक तापमान ही समस्या जगापुढे आलेली आहे आणि तापमान वाढ जर एक अंश सेल्सियसनी झाली तर त्याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागतात तर विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होणार आहे का होत आहे तर त्या माध्यमातून जंगलतड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत पृथ्वीवर वाढणाऱ्या तापमान वाढीस आपण काय म्हणतो जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक तापमान वाढ झाल्यानं पर्यावरणावरील पर्यावरणातील जे काही अंटार्कटिका खंड आहे इतर जे काही हिमालयासारखे पर्वत आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की महासागरावतीवरील जे काही बर्फ आहे तो वितळत आहे आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की वितळलेल्या बर्फाचं पाणी हे महासागरामध्ये येत आहे आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्याचा परिणाम म्हणजे समुद्राची पाण्याची पातळी समुद्रामध्ये पाण्याचं जे काही लेवल आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की आपण पाहतो की हो सातत्याने पावसामध्ये सुद्धा बदल होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की या माध्यमातून कधी दुष्काळ येतो तर कधी आपल्याला सांगता येतं की महापुराचं संकट हे आपल्या पुढे उभा टाकतं तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही घटना आपण पाहतोय हे जे काही घडत चाललेले आहेत तर आपल्याला सांगता येतं की भारतामध्ये दरवर्षी कुठे ना कुठे दुष्काळ आपल्याला जाणवतोच आणि यावरती काही ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे भारतात दरवर्षी सरासरीने आपल्याला सांगता येतं की एक हजार मिलीलीटर एवढा पाऊस पडतो विद्यार्थी मित्रांनो हे पावसाचं प्रमाण खूप आहे पण एवढा पाऊस अन्यत्र कुठेच पडत नाही त्यामुळे जगामध्ये भारताला ओला देश असंही म्हणतात आणि भारतामध्ये पडणारे पावसाचं पंचवीस टक्के पाणी जरी आपण साठवून ठेवू शकलो तरी पुरेशी आहे तर दुर्दैवानं विद्यार्थी मित्रांनो आपल्यास असं सांगावं लागतं की आपण तेवढेही पाणी साठवत नाही म्हणून आपल्याला दरवर्षी जानेवारी ते जून या महिन्यामध्ये आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी टँकरच्या साह्यानं पाणी पुरवठा करावा लागतोय आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की पृथ्वीचे तापमान थोड्या प्रमाणात वाढल्यास त्याचे किती भयानक परिणाम घडू शकतात हवामानाच्या बदलामध्ये कोणकोणते परिणाम होतात ते, होता, ते आपल्याला अभ्यासावायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचे तापमान एक अंश सेल्शियसनं वाढलं काही प्रमाणामध्ये वाढलं तर त्याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागतात आणि ते परिणाम कोणते भोगावे लागतात ते आपल्याला अभ्यासावयाचं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पहिला जो काही घटक आहे तो आहे तापमान वाढ म्हणजे हवामानात बदल झाल्यानं त्याचे कोणते परिणाम होतात तर सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी आपल्याला जाणवतोय तो, तो म्हणजे तापमान वाढ ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो जर सध्याच्या वेगानं हरित वायूचे प्रमाण वाढत गेलं आणि अशीच जंगल तोड जर चालू राहिली झाली तर दोन हजार पन्नास पर्यंत पृथ्वीच्या तापमानामध्ये दीड ते साडेचार डिग्री सेल्सिअस एवढी वाढ होईल आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे आपल्याला सांगता येतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतीच्या उत्पादनामध्ये पिकांच्या वाढीवर ते होईल आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की भारतातील शेती उत्पादनाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणजे तापमानवाढीचे परिणाम जे काही आहेत किंवा का हवामानाच्या बदलाचे परिणाम जे काही आहेत त्यामध्ये तापमान वाढ होईल ला, आणि तापमानवाढीचे भयानक असे परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील आता त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये आपल्याला दुसरा परिणाम आपल्याला सांगता येईल त्यामध्ये समुद्राच्या पाणी पातळीत वाढ आता गेल्या शतकामध्ये आपल्याला सांगता येतं की हिमनग अंटार्क्टिका खंडावरचा बर्फ वितळला जात आहे आणि जागतिक जगामधल्या समुद्राची जी काही पाणी पातळी आहे ते दहा ते तीस सेंटीमीटरने पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर लहान लहान बेट हे समुद्रामध्ये बुडतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की मालदीव हे जे काही समुद्रामधलं बेट आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची एक ते दीड मीटर एवढीच आहे आणि मालदीव सारखे बेट आपल्याला सांगता येतं की समुद्राच्या पातळी पाण्याची पातळी वाढल्यानं असुरक्षित झालेलं आहे समुद्रामध्ये बुडण्याची शक्यता आहे आणि ते आपल्यासाठी आपल्याला सांगता येतं की धोक्याची घंटा आहे अशी अनेक बेटे अंदमान निकोबारसारखी अनेक समुद्रामध्ये बेटे आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये दहा हजार किलोमीटरची जवळपास किनारपट्टी आहे मुंबई सारखं शहर आहे मोठी मोठी शहरं समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेली आहेत आणि समुद्र किनारपट्टीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तापमान वाढीचा वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा हा एक गंभीर असा परिणाम मानवाला भोगावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आता तिसरा परिणाम आपल्याला सांगता येते तो कोणता आहे तर तिसरा परिणाम आपल्याला म्हणता येतं की कृषी उत्पादनावरती परिणाम होत आहे आता कृषी उत्पादनावरती काय परिणाम होत आहे तर कृषी उत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं कृषी उत्पादनाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की हवामान पद्धतीमध्ये हवामानाच्या पद्धतीमध्ये जो काही बदल होत चाललेला आहे आणि हवामानाच्या पद्धतीमधला जो काही बदल आहे त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कृषी उत्पादनावर देखील गंभीर परिणाम भोगावे लागतात हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलाचा दूरगामी परिणाम हा शेतीवरती होतो भारत हा कृषीप्रधान देश आहे काही ठिकाणी आपल्याला सांगता येतं की कोरडा दुष्काळ पडेल तर काही ठिकाणी ओला दुष्काळ पडण्याची शक्यता पण नेहमीच्या पद्धतीनं आपण पाहतोय हो की पावसामध्ये अनियमितता होत आहे कधी पडला तर जास्तीचंच पाऊस नाहीतर दुष्काळच पडतो आणि या माध्यमातून उत्पादनावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की वनीकरण हाच अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे शासकीय दृष्ट्या आपल्याला सांगता येतं की एक तृतीयांश भूमी जी काही आहे ती वनाखाली असावी लागते पण भारतात हे प्रमाण सात टक्क्यापेक्षा काही ठिकाणी खाली गेलेलं आहे आणि हा गंभीर समस्या ही आपल्याला भोगावी लागण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला यापुढला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये झाडे तोडणे आणि तापमान वाढल्यानं मोठ्या जंगलांना आग लागू शकते आगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये जंगलामध्ये वाढलेलं आहे एक अंश तापमान वाढलं पंचेचाळीस अंशापेक्षा तापमान जर जास्त झालं तर त्या माध्यमातून जंगलाला आग लागू शकते ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया ॲमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वनवे ही त्याची अलीकडच्या कालावधीमधली उदाहरणे आहेत त्यामुळे जंगलातील मोठी क्षेत्रे त्या माध्यमातून नष्ट होत आहेत प्राण्यांच्या प्रजातीचे स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये दे वाढलेलं आहे अगोदरच जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचे गंभीर परिणाम हे मानवाला भोगावे लागतील असं आपल्याला सांगता येईल तर विद्यार्थी मित्रांनो त्या माध्यमातून वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम आपल्याला झालेला दिसतो हवामानातील बदलामुळे आपल्याला सांगता येतं की सजीव अशा मनुष्य सजीव आणि मनुष्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे सजीवाला मूलभूत आवश्यकता कशाची आहे शुद्ध हवेची आहे जर हवेची गुणवत्ता कमी झाली तर सर्व सजीवाच्या आयुष्याला ते घातक ठरते उष्णतेच्या लाटेमुळे आपल्याला सांगता येतं की मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत इतर गोष्टीमुळे होणारे मृत्यू पाणी आहे हवेद्वारे होणारे आजार मलेरिया मेंदूज्वर डेंगू मोठ्या प्रमाणात वाढत आहे दिल्लीसारख्या शहरामध्ये तर हवा प्रदूषणाच्या माध्यमातून गंभीर परिणाम निर्माण झालेले आपण पाहतो पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या माध्यमातून वातावरणातील फेरबदल मानवी जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम करतात असे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की वाढती लोकसंख्या आहे वाढती लोकसंख्या त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून वाढते औद्योगिकरण आता लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढ ही आपल्याला सांगता येईल की अनेक समस्यांची जननी आहे लोकसंख्येची समस्येमधूनच अनेक समस्या आपल्याला जन्माला येतात त्या माध्यमातून औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे वातावरणातील बदल त्यामुळे आपल्याला सांगता येतं की योग्य उपाययोजना मानवानं वेळेच्या वेळ करणं आवश्यक आहे आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी आपण देखील आपण हातभार लावू शकतो खारीचा वाटा आपण देखील उचलू शकतो तर पर्यावरण प्रदूषण समस्येबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी आपण स्वतः खारीचा वाटा उचलू शकतो त्यासाठी पर्यावरणाची दक्षता घेण्यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये आपण काही उपायाची स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे या वसुंधराला वाचविण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने फार मोठी गोष्ट करण्याची आवश्यकता नाही तर प्रत्येकाने एका झाडाची जोपासना करणे आवश्यक आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो वाढत्या तापमान वाढीचे वातावरणामध्ये होत असलेले बर परिणाम आपण अभ्यासलेले आहेत अशा पद्धतीनं या प्रश्नाचं विश्लेषण आपण लिहू शकतो अशा पद्धतीनं जर्नल कार्यक्रमांक दोन आपण अभ्यासलेला आहे धन्यवाद